नमस्कार मित्रांनो, मी चेतन चंदुरकर ट्रॅव्हल मेमीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आहे 24 डिसेंबर आणि आपण चाललो आहेत क्रिसमसच्या वेकेशनच्या राईडसाठी. इथून आपण चाललो आहेत सीधा अलिबागला. मी होतो आता माझ्या मित्रांची वाट बघतोय, ते आले की आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपण समोर हा सनराईज बघू शकतो आहे. किती अप्रतिम दिसते. आता आपण आहोत उरण ते जे एन पी टीवाल्या रोडवर. हा नवीन रस्ता आहे जो पनवेलच्या बाहेरून येतो. अप्रतिम असा रस्ता आहे आणि आपण समोरचा व्ह्यूही पाहू शकतो. खूप असं अप्रतिम दृश्य आपल्यासमोर दिसत आहे. सूर्योदय आणि मॉर्निंग राईड असा हा अप्रतिम योग आज जुळून आला आहे. तर थोडीशी थंडी आहे, जसं पनवेलमध्ये आपण बाहेर पडलो थोडीशी थंडी वाजायला सुरुवात झाली आहे. आता आपण पेनच्या पुढे एका हॉटेलमध्ये ब्रेक घेतला आहे नाश्त्यासाठी. तर मी ऑर्डर केलं आहे वडा उसळ. बाकीच्यांनी वडा उसळ आणि कांदे पोहे वगैरे ऑर्डर केले आहेत. तर आता थोडा आता आपण वेळात नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण अलिबागच्या जवळ म्हणजे डोलवीमध्ये पोचलो आहे आणि माझ्यासमोर ही जी फॅक्टरी पाहत आहे ती JSW कंपनीची आहे. JSW ही खूप मोठी कंपनी आहे आणि इथे त्याची ही एक फॅक्टरी आहे. इथे जास्ती करून अलिबाग आणि अलिबागच्या आजूबाजूच्या गावातले कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात कामाला येतात, त्यामुळे रोजगार ही खूप चांगला निर्माण झाला आहे असं आपण बोलू शकतो. तर आजूबाजूला बघू शकता केवढी मोठी कंपनी आहे ही. क्रॉस करून आता आपण पुढे अलिबागमध्ये प्रवेश करणार आहोत.
आता सकाळचे 9:15 वाजले आणि आपण पोहोचलो आहोत अलिबाग सिटीमध्ये. माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही जर पाहाल तर हे अलिबाग एसटी डिपो आहे आणि त्या परिसरात सुद्धा आपण पोहोचलो आहोत. अलिबागचं एसटी डिपोपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर अलिबाग बीच आहे. पण आजचा आपला स्टे हा अलिबाग सिटीमध्ये नसून थोडं पुढे अक्सी हा जो बीच आहे त्या बीच नजीक आहे. तर आपण अलिबाग सिटीमधून आपण बाहेर पडू आता तिथे जाऊया. ठीक आता आपण अलिबाग सिटीमधून बाहेर पडलो आहे. हा रस्ता जो पाहता आहे हा आहे रेवदंडावाला. इथून आपल्याला हाली 2 ते 3 मिनिटात अक्सी बीचवर पोहोचू आणि त्यानंतर तुम्हाला मी पुढे आपला जो कॉटेज बुक केला आहे तो दाखवतो. ही सुंदरशी खाडी, त्यावर हा छोटासा ब्रिज, तो क्रॉस करून आपण आता पुढे जातो आहे. ही आहे आपण बुक केलेला संस्कार कॉटेजची एंट्री. एंट्रीज एवढी अप्रतिम आणि छान दिसते, त्यावरून तुम्ही कॉटेजचा अंदाज लावू शकता. हां नक्कीच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कॉटेज कसं आहे ते. आधी ही एंट्री बघून घेऊया. फायनली आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. इथे तुम्हाला रूम दाखवतो. संस्कार कॉटेज नावाचं आहे आणि इथून जवळच बीच आहे. आपण जी रूम बुक केली आहे त्याच्यामध्ये 2 बेड दिले आहेत, त्यावर आपण 4 जण आरामात झोपू शकतो. आता आपण तुम्हाला दाखवतो वॉशरूम कशा प्रकारे आहे. वा वॉशरूमही खूप मोठा आणि छान आहे. इथे सर्व सुविधा आहेत आणि ह्या रूममधून बाहेरचा जो नजारा दिसतो तो एकदा तुम्ही बघून घ्या. सर्वत्र हिरवळ आहे, नारळाची झाडं आणि सुपारीच्या बागा आहेत, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होतं. याचप्रमाणे बाहेरच्या साईडला कसं दिसतं तेही एकदा आपण बघून घेऊया. आता बाहेरच्या बाजूला जाऊया आपण रूमच्या. ही रूमची बाहेरची बाजू. कॉटेजच्या चारही बाजूने तुम्हाला असंच उंच उंच नारळाचे झाडं तुम्हाला दिसतील. खूप मोठी नारळाची बाग आहे आणि पूर्ण वातावरण असं एकदम शांत आणि निसर्गरम्य आहे. नक्की तुम्ही ह्या कॉटेजला भेट द्या. आत्ता सायंकाळचे साधारणतः 4 वाजले आहेत आणि आपण चाललो आहोत अक्षी बीचवर. अगदी कॉटेजच्या बाजूलाच आहे. अलिबागमधील इतर बीचप्रमाणे हा बीच जास्त प्रसिद्ध नसल्यामुळे इथे पर्यटक खूप कमी प्रमाणात येतात, त्यामुळे ह्या बीचची निवड आम्ही केली आणि खरंच खूप छान वाटतं इथे आल्यावर. आता आपण आलो अक्षी बीचला. अलिबागचा पुढचा बीच आहे, इथे थोडा एन्जॉय करतो. हवा मस्त आहे. हवा प्रचंड प्रमाणात आहे इथे, खूप छान वाटते इथे. सायंकाळच्या वेळेस कॉटेजचा हा बाहेरचा जो परिसर आहे तो किती अप्रतिम दिसतोय एकदा तुम्ही स्वतः बघा. अशा प्रकारे विविध झाडं आहेत. सर्वात जास्त तर तुम्हाला इथे नारळी आणि सुपारीचा बागा मोठ्या प्रमाणात दिसते, त्यामुळे हा कॉटेज 1 नंबर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. आत्ता आपण चाललो आहोत ते अलिबागमधील इतर बीचना भेट द्यायला. ते म्हणजे इथील एक प्रसिद्ध बीच असा रेवदंडा बीच. आता आपण तिथे रेवदंडा बीचला जाऊया, त्यानंतर पुढे सनसेट बघूया. जर रेवदंडा बीचवरून पाहता आला तर तिथून पाहूया किंवा त्याच्या पुढे जाऊन आपण पाहू शकतो.
जेव्हा कधी तुम्हाला सुट्टी असेल किंवा जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा असा एखादा ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे आणि निसर्गाचं सान्निध्यात येऊन असंही वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की आपण माइंड खूप रिफ्रेश होतो आणि पुन्हा एकदा नवीन कामासाठी नवीन जोमाने तयार होतो. तर असा ब्रेक घेणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यासाठी जास्त लांब जायची गरज नाही आणि मग सारख्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. शनिवार असणाऱ्या रेवदंडा बीचवर सध्या आपल्याला पर्यटकांची खूप गर्दी दिसते आणि सनसेटही होत आलं आहे. व्हिडिओमध्ये समोर जो तुम्हाला दिसतोय हा आहे रेवदंडा किल्ला आणि अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला खाडीच्या थोडंसं त्या बाजूला जो तुम्हाला हा दिसतोय तो आहे कुर्लाई किल्ला. असे दोन किल्ले अगदी बाजूबाजूला आहेत परंतु अंतर खूप आहे. नदी थोडंसं खाडी आहे त्यामुळे हा लांब आहे. आता आम्ही रेवदंडा बीचवर न थांबता सनसेट एन्जॉय करण्यासाठी रेवदंडा मुरुड बीचवर जाण्याचा विचार केला आहे. आता इथून हल्ली 2 मिनिटांवरच आहे. आपण तिथे जाऊया आणि तिथून सनसेट एन्जॉय करूया आजचा. कुंडलेका नदी या ठिकाणी अरबी समुद्रास मिळते आणि ही कुंडलेका नदीवरील खाडीचं हे पात्र आहे आणि त्यावरील हा ब्रिज सनसेट इथून खूप अप्रतिमरित्या दिसू शकतो. त्यामुळे आम्ही इथेच येण्याचा निर्णय घेतला आणि हा खरंच खूप योग्य निर्णय होता असं वाटतं आता मला. तर आजचा हा अलिबागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलंच लाईक करायला विसरू नका. टाटा बाय बाय.